महिलांना पूर्वी शिक्षण देणं हे आपल्या या भाग्य उपलब्ध करून दिली, त्याचं खरंच भाग्याची गोष्ट आहे. आपल्या या बल्याणीवाल्यांच्या भाग्याची गोष्ट आहे. नशीब शाळा होते ती भाग्याची गोष्ट आहे. त्या तत्पूर्वी मी या कार्यक्रमाला ज्या ठिकाणी होत आणि ज्याने उघडला तर समोरचा भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. फार मोठी ताकद लेखणी करण्यासाठी महापालिकेचे शिक्षण समिती माझे सभापती कोणत्याचा दिवस आहे? सोनियाचा. सोनियाचा दिवस आज अमृत पाहिला याची देवी याची भळा हा शिक्षणाचा पाहिला पंचार करणं ही आपली संस्कृती आहे. त्याच उद्देशाने या ठिकाणी आपल्या विभागात एक दोन विद्यार्थी नाही ना गणवेश असले ना बाहेर आज या ठिकाणी कृपया सगळ्यांचं लक्ष असू द्या. या ठिकाणी 95 लक्ष निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे. त्याचा शुभ शुभारंभ आदरणीय सो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सभापती नमिता मयूर पाटील तसेच आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय विश्वनाथजी भोईर साहेब तसेच मयूर शेठ पाटील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाचे सदस्य आदरणीय मयूर पाटील यांच्या शुभ हस्ते काही प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते तसेच उर्दू शाळा 65 लक्ष निधी या ठिकाणी मंजूर करून दिला त्याचा शुभ शुभारंभ यांच्या आपल्या शुभ हस्ते होत आहे. तसेच माझे इथं या ठिकाणी जमलेले पत्रकार बंधू खऱ्या अर्थानं आपल्या कार्यक्रमाचा लेखाजोखा आणि जनमानसांमध्ये नेणारा अंधाराकडून उजेडाकडे पत्रकार बंधू आम्हाला नेहमी सहकार्य करतो त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. त्या ठिकाणी स्वागत. तसेच आपले मोहना विभागाचे धड्यांचे कार्यकर्ते या सर्व जमलेल्या वाशियांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तसेच मी शेवटच्या विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आणि प्रेमाची शाळ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सामने सामने देखिए क्रॉस रामशेठ तरे यांचा विनंती करते आपल्या शुभाचे त्यांचा या ठिकाणी आदरणीय बाला पाटील यांचा शुभ सन्मान शेख सरांच्या शुभ हस्ते होते. मी शेख सरांना विनंती करतोय त्यांना एक मानाचं पुष्पगुच्छ प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि मानाची शाळ देऊन या ठिकाणी त्यांना प्रदान करण्यात येत आहे. या ठिकाणी त्यांना मानाचं बल्यांनी प्रभागामध्ये उंबरणे येते उर्दू शाळा आणि मराठी शाळा याच्यासाठी मला वाटतं नमिताबाईंनी ज्यावेळेस शिक्षण सभापती होत्या त्यावेळेस हा निधी त्यांनी त्या हेडकाळी राखून ठेवला होता. परंतु प्रशासनाची लालफीत तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यानंतर आलेला कोरोना त्याच्यामुळे ह्या गोष्टीला थोडा उशीर झाला. परंतु उशिरा का होईना एक चांगली इमारत इथे तयार होत आहे आणि दुसऱ्या नवीन इमारतीचं इथं आपण आता भूमिपूजन केलेलं आहे. मी मगाशी बोलल्याप्रमाणे शक्यतो शाळेकडे कोणी लक्ष देत नाही कारण मतांच्या हिशोबाने वॉटर मीटर गटर ह्या योजनेला जास्त महत्त्व देतात. परंतु ह्या दोघा पतीपत्नीने नगरसेवक मयूर शेठ पाटील आणि नमिता वहिनी यांनी विद्यार्थ्यांचा विचार केला की पुढचे जे भविष्य आहे या देशाचं जे भविष्य आहे जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणासाठी कुठेतरी चांगली व्यवस्था व्हावी त्यांचं शिक्षण सुलभ व्हावं. कारण सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये मला असं समजलं की टॉयलेटसुद्धा नव्हती आणि शिपमध्ये वर्ग भरत होते.
तो ही कुचंबना कुठेतरी विद्यार्थ्यांची थांबवण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्याच्यासाठी त्यांचे सर्व शिक्षकांच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या वतीने आभार आणि एक चांगली आदर्श शाळा ही बल्याणी गावची उंबरणी येथे जी होते एक चांगली आदर्श शाळा मैदानासहित करण्याचा संकल्प आम्ही आज इथे सोडत आहोत. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.